सुंदर दिसण्यासाठी आपण नेहमीच आपल्या वरवरच्या सौंदर्याची काळजी घेत असतो, मात्र अशातच आपले गुडघे, हाताचे कोपरे आणि घोटे यांच्या स्किनकडे मात्र दुर्लक्ष होतं। तेव्हा अशा डार्क स्किनची काळजी कशी घ्यायची सांगतात ब्युटी एक्सपर्ट डॉक्टर गौरी चव्हाण। हॅलो स्मार्ट वुमन, मी डॉक्टर गौरी चव्हाण, तुमचे सौंदर्य तज्ज्ञ। छान रोझी पिंक लिप्स असावेत हे कोणत्या स्त्रीचं स्वप्न नसतं, आणि त्यामुळे स्त्रियांचं सौंदर्य अधिक खुलून सुद्धा दिसतं। पण बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की आपली संपूर्ण स्किन अगदी ग्लोइंग आहे आणि फक्त लिप्स डार्क झालेले आहेत। स्पेशली जेव्हा आपण मेकअप नसतो वेअर केलेला किंवा अगदी नॅचरल लुकमध्ये असतो तेव्हा आपल्याला ते प्रकर्षाने जाणवतं आणि आपल्याला ते जरा ऑड वाटतं। नीज म्हणजे ढोपर, पायाचा घोटा, अंडरआर्म्स हे काही भाग खूप जास्त प्रमाणात जेव्हा काळवणतात किंवा टॅन होतात तर त्या समस्यांना आपण कसं तोंड देऊया ह्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आपण सुरुवात करूया डार्क लिप्सपासून। आपण सगळ्यात पहिले जाणून घेतलं पाहिजे की डार्क लिप्स होण्याची प्रमुख्याने कारणं काय आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असू शकते, जे तुम्ही कॉस्मॅटिक्स वापरत आहात जसे की तुमचे लिपस्टिक्स, लिप केअर्स, लिप बाम्स ह्यातल्या एखाद्या इन्ग्रेडियंटची तुम्हाला ॲलर्जी असू शकते, किंवा तुमचे नेल वॉर्निशेस किंवा तुम्ही जे टूथपेस्ट वापरत असाल त्यांची तुम्हाला ॲलर्जी असू शकते। तसंच ओठांवरून जीभ फिरवण्याची वारंवार सवय असते बऱ्याच जणांना की ओठ एकसारखे ड्राय होत असतात आणि त्याच्यामुळे ओठांवरून जीभ फिरवली जाते तर त्यामुळे सुद्धा ॲलर्जीज जास्त प्रमाणात जाणवतात आणि ओठ काळवंडायला लागतात। एवढंच नव्हे, आपल्या खाण्यातल्या काही सवयी जसं की चहाचं किंवा कॉफीचं अतिप्रमाणात सेवन करणं किंवा आपण जे स्वीट्स खातो त्याच्यावरचा जो सिल्वर कलरचा वर्ख असतो तर तो जर लागल्यामुळे त्याच्या ॲलर्जीमुळे सुद्धा ओठ काळवंडले जाऊ शकतात। ओठ मॉइस्ट राहणं खूप गरजेचं असतं। ड्राय लिप्समुळे सुद्धा ओठांना एक प्रकारे टॅनिंग येतं। सन एक्सपोजर हे तर महत्त्वाचं कारण आहे की लिप्सना जर प्रॉपर प्रोटेक्शन नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा लिप्स डार्क होतात। तुम्ही जर रात्रीचा मेकअप प्रॉपर काढत नसाल तर त्याच्यामुळे डार्क लिप्स होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान आणि तंबाखू सेवन ह्याच्यामुळे सुद्धा लिप्स डार्क होण्याची समस्या निर्माण होते। ही तर कारणं झाली, पण प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। सो आता आपण पाहूया की हे न होण्यासाठी आपण काय करू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं की लिप्स हे एकदम मॉइस्ट आणि हायड्रेटेड राहणं खूप आवश्यक आहे। त्यासाठी तुमचे मॉइश्चरायझर्स किंवा जे लिप बाम्स तुम्ही वापरतायत तर त्याच्यामध्ये प्रॉपर मॉइश्चरायझर असेल ह्याची काळजी घ्या। जे लिप बाम्स आहेत ते विदाऊट फ्रॅग्रन्स आणि विदाऊट कलर असतील तर ते जास्त चांगलं आहे। एवढंच नव्हे तर लिप बाम्समध्ये सुद्धा सन प्रोटेक्टेड फॅक्टर्स असतात। ते असलं लिप बाम घेतलं तर सन एक्सपोजरपासून सुद्धा प्रोटेक्शन होईल आणि लिप्स आहेत ते टॅन होणार नाहीत। त्याचप्रमाणे तुम्ही जर तंबाखू सेवन किंवा धूम्रपान करत असाल तर स्ट्रिक्टली अवॉइड करणं महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला ओठावरून जीभ फिरवायची सवय असेल तर ती कमी करा, लिप्स जास्त ड्राय होऊन देऊ नका, प्रॉपर मॉइश्चरायझर्स वापरा, तुम्ही जे कॉस्मेटिक्स वापरताय त्याबद्दल जास्त दक्ष राहा, त्यांची जर एक्सपायरी झाली असेल लिपस्टिक्सची तर त्या वापरू नका। एवढंच नव्हे तर चांगला पौष्टिक आहार घेणंसुद्धा जास्त महत्त्वाचं आहे। त्यासाठी दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी प्या, त्याच्यामुळे स्किन चांगली मॉइस्ट राहील, हायड्रेटेड राहील। ईट लॉट्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स की जे अँटीऑक्सिडंट्स असतील। तसंच तुम्ही काही घरगुती उपाय ह्यासाठी करू शकता, जसं की लिंबाचा रस, 1 चमचा लिंबाचा रस त्यात थोडीशी साखर घालून ते मिश्रण ओठांना जर रोज लावलं तरीसुद्धा ओठांचा काळवंडलेलापणा कमी येईल, कारण लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं तर त्याच्यामुळे सुद्धा जो डार्कनेस आहे तो कमी होतो। तसंच बदामाचं तेल, त्याच्यामध्ये थोडंसं मध मिक्स करून ते तुम्ही रोज ओठांना लावू शकता, किंवा दुधाची जी साय असते त्याच्यामध्ये थोडंसं मध मिक्स करून ते ओठांना लावू शकता, त्याच्यामुळे सुद्धा डार्कनेस कमी होतो। एवढंच नव्हे तर अगदी जे घरात आपलं साधं साजूक तूप आहे ते घेऊन रोज त्याच्याने जर ओठांना हलकासा मसाज केला तरी जी ओठांवरची जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि ओठ छान सॉफ्ट होतात, त्याचा ड्रायनेस निघून जातो। हे झाले तुमचे घरगुती उपाय, पण डॉक्टर्ससुद्धा तुम्हाला काही ह्याच्यासाठी मदत करू शकतात। जसं की डॉक्टर तुम्हाला स्किन ब्राईटनिंग क्रीम देऊ शकतात, त्याच्यामध्ये विटॅमिन सी असेल। एवढंच नव्हे तर काही प्रकारचे पिल्स, लॅक्टिक ॲसिड पिल्स, ग्लायकॉलिक ॲसिड पिल्स ह्या प्रकारच्या पिलिंग ट्रीटमेंट करू शकतात। हे झालं डार्क लिप्सबद्दल। आता आपण पाहूया की कोपर, ढोपर, पायाचे घोटे हे का जास्त प्रमाणात काळवंडतात, म्हणजेच डार्क एल्बोज, डार्क नीज, डार्क अंडरआर्म्स।
आणि इथे डार्कनेस एवढा जास्त प्रमाणात का येतो तर तिथे स्किनचे फोल्ड्स असतात, स्किन थोडी थिक असते आणि स्किनमध्ये तिथे ड्रायनेस जास्त प्रमाणात होत जातो आणि डार्कनेस वाढत जातो. घर्षण हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही लिहिताना तर तुमचा हात इथे जर सतत टेबलवरती घासला जात असेल तर इथे काळवंडलेपणा येतो, किंवा टेबलवरती तुमचा कोपर सतत राहत असेल तिथे काळवंडलेपणा येतो. तुम्ही ज्या खुर्चीवरती बसताय तिथे तुमचे हात जर टच होत असतील तर तिथे काळवंडलेपणा येऊ शकतो. ढोपराच्या आणि पायाच्या घोटाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. जर तुम्ही जास्त मांडी घालून बसत असाल आणि पायाचा घोटा सतत जमिनीला घासला जात असेल तर तिथे डार्कनेस येतो आणि तिकडची स्किन एकदम थिक होते आणि ड्राय होत जाते. ह्या सगळ्या प्रकारच्या डार्कनेससाठी हे टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते आता आपण पाहूया. ह्यासाठी काही घरगुती उपायसुद्धा आहेत की चण्याचं पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मध हे मिक्स करून हे मिश्रण जर तुम्ही पायांना लावलं किंवा तुमच्या कोपराला ढोपराला लावलं घासलं रोज तरी हा डार्कनेस कमी होतो. एवढंच नव्हे, अगदी सोपी पद्धत म्हणजे जी लिंबाची साल आहे ती जर रोज तुम्ही कोपरांना ढोपरांना पायाच्या घोट्याला जर घासलीत तर त्याच्यामुळेसुद्धा डार्कनेस भरपूर प्रमाणात कमी येतो. ह्यासाठी डॉक्टर्सकडे सुद्धा ट्रीटमेंट्स आहेत. डॉक्टर्स तुम्हाला स्किन लाइटनिंगसारखे क्रीम्स देऊ शकतात ज्याच्यामध्ये विटॅमिन ई, विटॅमिन सी, अर्बुटीन हे इन्ग्रेडियंट्स असतात. एवढंच नव्हे तर एक्सफोलिएट करणं स्किन हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी काही फिजिकल एक्सफोलिएशन मेथड्स म्हणजे जसं की डर्मा एब्रेजन ह्यासारख्या पद्धतींचा वापर केला जातो. केमिकल एक्सफोलिएशन्समध्ये आपण पिलिंगसारख्या ट्रीटमेंट की ग्लायकॉलिक ॲसिड पील, लॅक्टिक ॲसिड पील्स ह्यांचा वापर केला जातो. हे सुद्धा डॉक्टर्स तुम्हाला ॲडवाईज करतात. अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या स्किनची प्रॉपर काळजी घेतलीत तर अशा प्रकारे डार्क लिप्स, डार्क एल्बोज, डार्क नेज और डार्क अंडरआर्म्स अशा प्रकारच्या डार्कनेसच्या समस्या तुमच्या स्किनला कधी उद्भवणार नाहीत. सो टेक प्रॉपर केअर ऑफ युअर स्किन, स्टे ब्युटिफुल, स्टे एवर यंग. थँक यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.